9 मे 2016 रात्रीचं खेळ चालेच्या भागामध्ये अभिराम आदल्या दिवशी सामानाची झालेली अस्ताव्यस्तता आर्चिस पांडू आणि पूर्वाला सांगत असतो. यावर पांडू सुद्धा इथून पुढे सर्वांचं वाईट होत राहील असं बोलून सर्वांना सावध करतो. निलिमा तिथे येऊन पांडूचं बोलणं ऐकते. ती आर्चिसला भाकड गोष्टींवरती विश्वास न ठेवण्याचं ठणकावून सांगते. पूर्वा आजीला कपाटातील दागिने काढताना पाहते. ती आजीला सांगते, माझ्या आईचे म्हणजेच सरिताचे सर्वच दागिने तुझ्याकडे ठेवत नको जाऊ. यावर तिची आजी उत्तरते, हे परंपरागत आणि वारसानं मिळालेले असून ते सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवे. सरिता आदल्या रात्री घडलेल्या प्रसंगाबद्दल यमुनाला सांगत असते. दत्ताराम तिथे येऊन सरिताला सुषमाचं लग्न लवकरात लवकर लावून देण्याचं सुचवतात आणि त्यासाठी ते रघु काकांना भेटायचं ठरवतात. सुषमा अभिरामला प्रॉपर्टीची समांतर वाटणी करण्यास सांगते जेणेकरून प्रत्येकाला स्वतःचा हिस्सा मिळू शकेल. मात्र आई तिथे येऊन अभिरामला खोलीत जाऊन अभ्यास करण्याचा सल्ला देते. सरिता आणि दत्ताराम रघु काकांना भेटून सुषमासाठी चांगलं स्थळ सुचवायला सांगतात जेणेकरून तिचा प्रॉपर्टीमध्ये सहभाग राहणार नाही. आई निलिमाला सोन्याची चेन देतात मात्र निलिमा ती स्वीकारायला तयार होत नाही. पण तुझी चेन हरवल्यामुळे मी तुला ही चेन देत असल्याचं आई तिला पुढे सांगते. त्यानंतर निलिमा अगदी सौम्य शब्दात आईला सांगते, तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे. मात्र आई निलिमाला माझ्या आयुष्यात दखल न देण्याचं सुचवते आणि तेही वेगळ्याच व्यक्तीचा आवाज काढून. आईवर येणारा मानसिक ताण नाईक कुटुंबीय कशा रीतीनं दूर करणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळू शकेल. त्यासाठी पाहत रहा रात्रीचं खेळ चाले या कार्यक्रमाचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.